So can anyone brief about what we have studied in last lecture? Sangte koni? Already the screen is visible to you. You can go ahead and tell what we have studied in our last lecture. आठवते बिराजदार अश्विनी रोल नंबर 4, रोल नंबर 6 जाधव श्वेता, रोल नंबर 8 किरण लोखंडे, रोल नंबर 10 सानिका पाटिल. Am I audible to you? Then roll number 11, Ranavre Sakshi. Is my voice audible to you? माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? Yes, sir. Yes, sir. So tell me what we have covered in our last lecture. Already the screen is in front of you. Or should I share the screen that we have discussed in last lecture? आता सांगा आपण काय डिस्कस केलंय. इज इट विजिबल? काय डिस्कस केलं आपण लास्ट लेक्चर मध्ये? बघा स्क्रीनवर बघून सांगा मला. What is the broad title on the screen at the top? Simple present tense. Simple present tense and habitual actions. Habitual actions. Habitual correct. Action. Correct. मग याच्यामध्ये आपण किती रचना शिकलो टोटल? How many constructions have we learned under this simple present tense? किती रचना शिकलो? Basically, total? See, it is on the screen itself. Baga, I'll scroll it down so that you will understand. Baga, A, B, C, D, E, F, G, H, and I. So how many constructions are they? Kiti ahet? Nine constructions, correct. कोणत्या कोणत्या आहेत? Affirmative, negative, positive verbal question, negative verbal question, correct. Affirmative passive, negative passive, correct. Positive passive verbal question, negative passive verbal question, and WH questions, correct. मग याच्यामध्ये आपण काय शिकलो? अफर्मेटिव्ह मध्ये मराठी आपला जो पॅटर्न आहे कोणीतरीचा, काय सांगाल? कोणीतरी कोणती तरी क्रिया केली नाही, टेन्स कोणता आहे बघा. केली म्हटलं तर तो कोणता असेल याच्याकडे बघा. करत आहे नाही, अजून पण तुमच्या मनातले कन्फ्युजन्स निघाले नाहीत. करत आहे म्हटलं तर तो प्रेझेंट कंटिन्युअस झाला.
केली म्हटलं तर तो सिंपल पास्ट झाला. वेळेचा जो सेन्स आहे तो तुम्हाला पक्का कळायला पाहिजे. हॅबिच्युअल ॲक्शन्स म्हणतोय आपण, सवयीच्या क्रिया म्हणतोय. मग कोणीतरी कोणती तरी क्रिया केली याच्यातून आपल्याला सवयीचा सेन्स होतो का? काय म्हणावं तेव्हा आपल्याला समजतं की ती सवय आहे म्हणून. आणि ऑलरेडी हे सगळे एक्सप्लेन केले मी तुम्हाला. आणि विसरत असाल तर प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. एनीवन एल्स? अजून कोणी सांगू शकते का योग्य काय आहे, बरोबर अर्थ काय आहे, काय म्हणावं तेव्हा त्या क्रियेला सवयीचा सेन्स मिळेल? कोणीच नाही सांगू शकत. करत आहे. परत तेच चुकीचं सांगताय तुम्ही. करत आहे म्हटलं तर दॅट इज रॉंग. हा, करतो. करेक्ट. कसं म्हणणार? कोणीतरी कोणती तरी क्रिया करतो, राईट? यस सर. हा, मग कसं करतो? तर सवयीनं करतो, वारंवार करतो, पुन्हा पुन्हा करतो. रुटीन आहे त्याच्यामध्ये, रिपिटिशन आहे ॲक्शनचं. युनिव्हर्सल ट्रूथ आहे, फिक्स टाइम टेबल आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? सांगितलेलं विसरता का सगळेजण तुम्ही? विसरून चालेल का? नाही. हा, मग सांगा मला आता या अफर्मेटिव्हचा अर्थ कसा घेणार? तोच अर्थ मी आत्ता जो सांगितला तो. कोणीतरी सी दिस इज रिव्हिजन अँड वी आर वेस्टिंग टाइम ऑन रिव्हिजन बिकॉज यू आर फॉरगेटिंग. कोणीतरी कोणतीतरी क्रिया करतो. करेक्ट. कोणीतरी कोणतीतरी क्रिया करतो. निगेटिव्हचा अर्थ? करतोच्या विरुद्ध काय असेल? करत नाही. करत नाही म्हणजे नाही. हा, करेक्ट. म्हणजे ती क्रिया करणं ही त्या ठराविक व्यक्तीची सवय नाही. आर यू क्लिअर? यस सर. हा, पुढे पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. कोणीतरी, जसं बघा इथं डू आय सॉल्व प्रॉब्लेम्स, डू आय यूज मोबाईल, डू आय आस्क अ क्वेश्चन्स, याला सेन्स कोणता आहे? तर कोणीतरी, हा, कोणती तरी क्रिया सांगा पुढं. करण्यास परवानगी मागते. कोणती तरी क्रिया? नो, आय एम नॉट गेटिंग द एक्सपेक्टेड आन्सर. बघा, परत मी एकदा मागे जातोय. अफर्मेटिव्ह मध्ये म्हणतोय आपण कोणीतरी कोणती तरी क्रिया करतो. इथं कोणीतरी कोणती तरी क्रिया करत नाही. इथं काय म्हणाल तुम्ही? कोणीतरी कोणती तरी क्रिया करतो का? करेक्ट. कोणी सांगितलं नाव सांगा तुमचं? काजल इंगळे. हा, काजल इंगळे. करेक्ट. कोणीतरी कोणती तरी क्रिया करतो का? मग तुमचा उत्तर होय असेल तर अफर्मेटिव्ह हे आन्सर असेल वरचं. येस, आय सॉल्व प्रॉब्लेम्स. तुमचं उत्तर निगेटिव्ह असेल तर नो, आय डोंट सॉल्व प्रॉब्लेम्स. आणि हे सगळं डिस्कस केलं आहे आपण मागे. विसरायचं नाही. विसरलात की आपला तो शेवट आहे, लक्षात घ्या. विसरून चालत नाही. ओके, पुढं निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चनमध्ये कसा अर्थ घ्याल मग? कोणीतरी, जसं मी तुम्हाला म्हणतोय, डोंट यू अटेंड लेक्चर्स? डोंट यू अटेंड लेक्चर्स रेग्युलरली? हा, काय अर्थ घेणार माझ्या या प्रश्नाचा? व्हॉट मिनिंग विल यू टेक ऑफ दिस क्वेश्चन? डोंट यू अटेंड लेक्चर्स रेग्युलरली? कोणीतरी काहीतरी करत नाही. नाही,
त्याच्यापुढे काय म्हणावं लागेल आहे का करेक्ट कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत नाही का जसे मी तुम्हाला विचारतोय हा करेक्ट जसे मी तुम्हाला विचारतोय तुम्ही अभ्यास करत नाहीत का तुम्ही लेक्चर्स अटेंड करत नाहीत का म्हणजेच तुम्हाला ती क्रिया करण्याची सवय आहे की नाही हे मला जाणून घ्यायचं असतं कळतंय का हा लक्षात घ्या परत अफर्मेटिव्ह पॅसिव्ह पुढची रचना बघा ही जी पाचवी रचना आहे अफर्मेटिव्ह पॅसिव्ह ती या पहिल्या रचनेच्या अर्थाची आहे मग पहिली रचना कोणती आहे मी थोडस लहान करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा ही जी पाचवी रचना आहे अफर्मेटिव्ह पॅसिव्ह ही तुमच्या या रचनेच्या अर्थाची आहे पहिल्या रचनेच्या मग पहिल्या रचनेचा अर्थ आपण आत्ता बघितला की कोणीतरी कोणतीतरी क्रिया करतो तेच पॅसिव्ह मध्ये कसं म्हणाल तोच अर्थ द्यायचा आहे तोच सेन्स निर्माण करायचा आहे जसं की मी प्रश्न सोडवतो तेच पॅसिव्ह मध्ये कसं म्हणाल माझ्याकडून सोडवले जातात करेक्ट प्रश्न माझ्याकडून सोडवले जातात म्हणजेच आपण वरच्याचा जो अर्थ घेतलाय कोणीतरी कोणतीतरी क्रिया करतो ते तिथे पॅसिव्ह मध्ये कसं म्हणाल कोणाकडून तरी कोणतीतरी क्रिया केली जाते करेक्ट कोणाकडून तरी कोणतीतरी क्रिया केली जाते किंवा करण्यात येते लक्षात घ्या बरोबर आहे की नाही मी प्रश्न सोडवतो प्रश्न माझ्याकडून सोडवले जातात किंवा प्रश्न माझ्याकडून सोडवण्यात येतात काय फरक आहे अर्थामध्ये आहे का नाही तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या वाक्यांचा सराव करायचा आहे तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे की व्हर्ब बदलायचे ऑब्जेक्ट बदलायचे आणि हवे ते अर्थ मिळवायचे मग जेवढी या वाक्यरचनांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही परफेक्ट होणार आहात केवळ समजलं आणि तिथंच परत विसरून गेलं सोडून दिलं असं केलं तर आपली प्रगती होणं अवघड आहे लक्षात घ्या पॅटर्न्स आर सेम बट वर्ड्स विल बी डिफरंट कळतंय का यस सर चला आता पुढे जाऊयात आपण निगेटिव्ह पॅसिव्ह कसा अर्थ घ्याल कोणाकडून तरी माझ्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जात नाही करेक्ट माझ्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जात नाहीत म्हणजेच काय तर कोणाकडून तरी किंवा कोणत्या तरी व्यक्तीकडून कोणती तरी क्रिया केली जात नाही किंवा करण्यात येत नाही है की नाही जसं की मॅथेमॅटिक्स इज नॉट टॉट बाय मी बरोबर आहे की नाही मॅथेमॅटिक्स इज नॉट टॉट बाय मी बरोबर आहे की नाही मी एक व्यक्ती आहे मी एक शिक्षक आहे कोणत्या विषयाचा आहे इंग्लिश मग मॅथेमॅटिक्स माझ्याकडून शिकवलं जातं का तुम्हाला नाही मग तेच मी म्हणतोय मॅथेमॅटिक्स इज नॉट टॉट बाय मी देन व्हॉट इज टॉट मला सांगा या पॅटर्न मध्ये सांगा व्हॉट इज टॉट बाय मी मॅथेमॅटिक्स मॅथेमॅटिक्स मी थोडं शिकवतो इंग्लिश हा इंग्लिश आर टॉट बाय मी इंग्लिश आर म्हणणार का इंग्लिश इज म्हणणार इंग्लिश इज टॉट बाय मी हा इंग्लिश इज टॉट बाय यू असं म्हणणार मला ना यस हा व्हॉट इज टॉट बाय मी इंग्लिश इज टॉट बाय यू आर यू क्लिअर येस सर लक्षात घ्या येस आणि मी इथं निगेटिव्ह मध्ये म्हटलं की आता मॅथेमॅटिक्स इज नॉट टॉट बाय मी प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ह बाय मी मोबाईल फोन इज नॉट युज्ड बाय मी क्वेश्चन्स आर नॉट आस्क्ड बाय मी है की नाही प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ह बाय मी वर्क्स आर नॉट डन बाय मी किंवा मी असेल कोण असेल ते असेल व्यक्ती लक्षात घ्या पुढं पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन
कसा अर्थ घ्याल? पॉझिटिव्ह पॅसिव्ह वर्बल क्वेश्चन. माझ्याकडून प्रॉब्लेम सॉल्व केले जातात का? व्हेरी गुड. माझ्याकडून प्रॉब्लेम्स सॉल्व केले जातात का म्हणजेच कोणाकडून तरी पॅटर्न काय? कोणाकडून तरी ते सॉल्व केले जातात. नाही नाही, पॅटर्न आपला कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया केली जाते. केली जाते का? हा, केली जाते का किंवा करण्यात येते का? मग तुमचं जर उत्तर होय असेल तर मग परत तुम्ही या अफर्मेटिव्ह पॅसिव्हची मदत घेणार. तुमचं जर उत्तर नाही असेल तर या निगेटिव्ह पॅसिव्हची मदत घेणार. कळतंय? जसं की बघा, आता मी या संदर्भातलं वाक्य म्हणतोय. इज मॅथमॅटिक्स टॉट बाय मी? आर प्रॉब्लेम सॉल्व्ह बाय मी? तसंच इज मॅथमॅटिक्स टॉट बाय मी? तुमचं उत्तर काय असेल? नो. नो, करेक्ट. मग तुम्ही या पॅटर्न मधलं वाक्य सांगणार. बघा, हा जो वरचा पॅटर्न आहे की नाही, याच्यामधलं उत्तर असेल तुमचं. कसं म्हणणार मग निगेटिव्ह पॅसिव्ह? मॅथमॅटिक्स इज नॉट टॉट बाय यू. करेक्ट. नो, मॅथमॅटिक्स इज नॉट टॉट बाय यू. आणि जर शिकवलं जात असेल तर? येस येस, मॅथमॅटिक्स इज टॉट बाय यू. करेक्ट. येस, मॅथमॅटिक्स इज टॉट बाय यू. लक्षात घ्या, म्हणजे प्रश्न पॅसिव्ह असेल तर उत्तर पण पॅसिव्ह मध्ये असेल. प्रश्न ऍक्टिव्ह मध्ये असेल, उत्तर पण ऍक्टिव्ह मध्ये असेल. आणि आपण मागेच डिस्कस केलंय की या पहिल्या ज्या चार रचना आहेत, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन आणि निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन, या पहिल्या चार रचना ऍक्टिव्ह वॉइस मधल्या आहेत. आणि त्याच अर्थाच्या या खालच्या चार रचना आहेत पॅसिव्ह वॉइस मधल्या. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस. हा, तर परत एकदा मी सांगतोय तुम्हाला की ही पहिली रचना आणि ही पाचवी रचना समान अर्थाच्या आहेत. कळतंय? फक्त त्यांचा वॉइस बदलला आहे. पहिली रचना ही ऍक्टिव्ह वॉइस मधले आहे आणि पाचवी पाचवी मधले आहे, पण अर्थ एकच आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि सहावी रचना सेम अर्थाच्या आहेत. त्याच्यानंतर तिसरी आणि कितवी कितवी रचना ही सातवी रचना आहे. सातवी, हा, समान अर्थाच्या आहेत. त्याच्यानंतर ही चौथी आणि ही आठवी आठवी रचना. करेक्ट, आठवी रचना या समान अर्थाच्या आहेत, फक्त वॉइस बदल आहे. कळतंय? पॅटर्न तेच आहेत. मग अफर्मेटिव्ह म्हणजे स्टेटमेंटचा पॅटर्न असेल तर स्टेटमेंटचा पॅटर्न, क्वेश्चनचा असेल तर क्वेश्चनचा, वगैरे. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आपण मग गेलो होतो की या सगळे डब्ल्यू एच क्वेश्चन्स आपण बघितले होते. कोण सोडवतं, कोणाकडून सोडवले जातात, काय सोडवतो, काय सोडवले जातात, केव्हा सोडवतो, केव्हा सोडवले जातात, असं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हमधले प्रश्न आपण डब्ल्यू एच क्वेश्चन्सच्या संदर्भात शिकलो. एम आय राईट? येस सर. बघा, रिव्हिजनसाठी आपला हाफ ॲन आवर गेला, राईट? असं द्या, काय अडचण नाही. पण विसरायचं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. विसरलात की आपलं मरण आहे असं समजा. कळतंय का? तेवढ्या सिरियसली हे गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि पुढं तुम्हाला या सगळ्या गोष्टी एवढ्या डीपमध्ये शिकायला मिळतील याची गॅरंटी नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? हीच वेळ आहे, शिकून घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं इन्वॉल्व्ह व्हा. हे कसं, ते कसं, अशी रचना असेल तर कसा अर्थ घेतला जातो, तशी रचना असेल तर कसा अर्थ घेतला जातो, मग आपण कोणत्या पॅटर्नमध्ये बोललं पाहिजे, हे मेंटल कॅल्क्युलेशन तुमच्याकडून झालं पाहिजे. तर मग तुम्हाला हे सगळं इझी वाटणार आहे. आर यू क्लिअर? येस. सो लेट अस गो अहेड फॉर द नेक्स्ट स्क्रीन. ओके, तर इथं काय दिसतंय आता तुम्हाला स्क्रीनवर? सिम्पल पास्ट टेन्स. करेक्ट, सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे आपला पुढचा टेन्स आहे हा. तर आपल्याला याच्यामध्ये आता बदल कशामध्ये करावा लागेल? बघा, मी परत आपल्या मागच्या स्क्रीनवर जातोय.
बघा व्हाट इज विजिबल ऑन द स्क्रीन नाउ सिंपल पास्ट टेंस एक्शन डन हैपन एट इंडिफिनाइट टाइम इन पास्ट व्हेरी गुड भूतकाळात कोणत्यातरी वेळी ती क्रिया कोणीतरी केली किंवा नैसर्गिक क्रिया असेल तर ऑटोमॅटिकली ती क्रिया झाली अशी क्रिया किंवा अशा क्रिया आपण या सिंपल पास्ट टेंस मधून व्यक्त करत असतो तर बघा आता इथे तुम्हाला डू ऐवजी डीड व्हेरी गुड आय डीड सॉल्व प्रॉब्लेम्स व्हेरी गुड आय एम व्हेरी हॅपी काय फरक करायचा हे तुम्हाला कळालं की झालं तिथंच तुमचं यश आहे लक्षात घ्या इथं ही डीड सॉल्व प्रॉब्लेम्स व्हेरी गुड परत इथं आय डीड नॉट सॉल्व प्रॉब्लेम्स व्हेरी गुड He didn't solve problems. Correct. Puda ita. Did I solve problems? Correct. Did he solve problems? Very good. Didn't I solve problems? Very good. Didn't he solve problems? Very good. Pude. Problems. Aren't solved by me. काळ सिंपल पास्ट टेन्स आहे इथं आर चा उपयोग होईल का नाही हा मग सिंपल पास्ट टेन्स मधले करेक्ट वॉज वेअर करेक्ट वॉज आणि वेअर आता हे प्रॉब्लेम्स वर सॉल्व्ड बाय मी करेक्ट आता हे प्रॉब्लेम्स किती आहेत यस प्रत्यय लागला म्हणून वेअर घ्यायचं नसेल तर वॉज घ्यायचं व्हेरी गुड व्हेरी गुड परफेक्ट हा आता इथं काय म्हणणार परत प्रॉब्लेम्स वेअर नॉट करेक्ट वेअर नॉट ऑर वेरंट वेरंट सॉल्व्ड बाय मी हा करेक्ट व्हेरी गुड पुढे वेरंट प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय मी वेअर प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय मी हा वेअर करेक्ट निगेटिव्ह मध्ये वेरंट प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय मी व्हेरी गुड व्हेरी गुड एक्सक्यूज मी हा पुढे अर्थामध्ये कसे फरक होत गेले सगळ्यांना कळाले का येस हा ते खूप महत्वाचं आहे आपण शब्द बदलतोय क्रियापद बदलतोय म्हणजे नक्कीच त्याची वेळ क्रियेची वेळ बदलणार हे लक्षात घ्या आता इथे काय म्हणणार डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये आता याचा थोडा सिक्वेन्स चेंज होतोय सांगा काय फरक करणार टू मेक इट अ सेंटेन्स A WH question in simple past tense. What is ED prathe solve the problem. Solve the problems. Very good. Kimma, telas tumhi did solve pan manu shakta. Ha. Barobar hai ki nahi? Did solve problems. Ha, very good. Mag ita by whom? Where? All problems were solved. Correct. Parat, ita pan tez. Hai ki nahi? Varcha sarkas. Who did solve problems? Who solved a problem? Very good. By whom problems were solved? By whom? Where problems solved? Where problems? Sir, asa pan yete na. By whom problems were solved? Nahi, tasa nahi yenar. By whom nantar? Question sarkha vatat nahi. Correct. Apan ata yanchi shanka kadun taku. बघा आता जे तुम्ही म्हणत होता की नाही बाय होम प्रॉब्लेम्स वेअर सॉल्व्ड असं म्हणताय ना तुम्ही येस सर हां तर बघा ही तुम्हाला कोणाकडून प्रॉब्लेम सॉल्व्ड केले जात होते आता ही रचना बघा हां तुमच्याच आपण रचनेबद्दल बोलतोय प्रॉब्लेम बाय होम प्रॉब्लेम्स वेअर सॉल्व्ड असं म्हणायचंय ना तुम्हाला हां या तीन शब्दाकडे बघा प्रॉब्लेम्स वेअर सॉल्व्ड ही रचना तुम्हाला अफर्मेटिव्हची वाटते की प्रश्नाची वाटते म्हणजे स्टेटमेंटिव्ह आहे की नाही स्टेटमेंटची वाटते की नाही अफर्मेटिव्ह स्टेटमेंट मग याचा प्रश्न तयार करण्यासाठी आपल्याला हे जे वेअर आहे ते कुठे शिफ्ट करावं लागेल होमच्या पुढे आलं का लक्षात हा मग आता आपल्याला हा प्रश्न वाटतोय लक्षात घ्या ही प्रश्नाची रचना आहे आणि तेच आपण इथे बघितलं बरोबर आहे की नाही येस सर हा हा
चला आता पुढे. आता आपण बघितलं कोण सोडवतो, कोणी सोडवले, कोणाकडून सोडवले गेले. ठीक आहे, आता पुढे हु डिडंट सॉल्व प्रॉब्लेम्स. व्हेरी गुड. पाचवी रचना हु डिडंट सॉल्व प्रॉब्लेम्स. पुढे बाय हुम वेरंट प्रॉब्लेम सॉल्व्ड. व्हेरी गुड. बाय हुम वेरंट प्रॉब्लेम सॉल्व्ड. व्हेरी गुड. त्याच्यानंतर हु डिडंट सॉल्व प्रॉब्लेम्स. हु डिडंट सॉल्व प्रॉब्लेम्स. याची उत्तर काय असतील मग? आय डिडंट, वी डिडंट, यू डिडंट, ही डिडंट, राईट? सगळे प्रोनाऊन्स, सगळ्या प्रोनाऊन्स साठी डीड हे कॉमन आहे. आर यू क्लिअर? जसं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डज हे आपण दोन वर्ग केले, डू फॉर ऑल प्लुरल प्रोनाऊन्स, डज फॉर ऑल थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन्स, तसं सिम्पल पास्ट टेन्स मध्ये आहे का? नाही, फक्त डीड. फक्त डीड आहे आणि ते सगळ्यांसाठी आहे. क्लिअर? हा, आता आठव्या रचनेकडे या. बाय हुम, बाय हुम वेरंट प्रॉब्लेम सॉल्व्ड. करेक्ट. पुढे व्हॉट डीड आय सॉल्व. व्हेरी गुड. हा, व्हॉट वेअर सॉल्व्ड बाय मी. हा, व्हॉट वॉज किंवा व्हॉट सॉल्व्ड बाय मी. करेक्ट. माझ्याकडून काय सोडवले गेले? व्हॉट डिडंट आय सॉल्व. करेक्ट. मी काय सोडवले नाहीत? करेक्ट. व्हॉट वॉजंट ऑर वेरंट सॉल्व्ड बाय मी. व्हेरी गुड. व्हॉट्स युअर नेम? प्रगती जाधव. व्हेरी गुड प्रगती. हा, व्हॉट वॉजंट ऑर व्हॉट वेरंट सॉल्व्ड बाय मी. व्हेरी गुड. पुढे आता कोण प्रॉब्लेम्स डिड आय सॉल्व. Which problems were solved by me? Correct. Which problems didn't I solve? सगळ्यांना कळते हे काय चाललंय ते? कळते का? हा, व्हेरी गुड. चला पुढे आता. Which problems weren't solved by me? पुढे How many problems did I solve? Correct. How many problems? बघा या डू ऐवजी फक्त डीड. त्याचा मराठी अर्थ काय असेल? हाऊ मेनी प्रॉब्लेम्स डिड आय सॉल्व. मी किती प्रॉब्लेम सॉल्व केले? शकते नाही. केले 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 नाही. केले होते नाही. मी किती प्रॉब्लेम सोडवले? कळते? हा, याच्यापेक्षा वेगळं काही म्हणायचं नाही. लक्षात घ्या, मी किती प्रॉब्लेम सोडवले? मी 10 प्रॉब्लेम सोडवले. How many problems did I solve? I solved 10 problems. कळते? हेच पॅटर्न असतील, हेच पॅटर्न फॉलो करायचे, याच्यापेक्षा वेगळं नाही. Are you getting or not? Yes, sir. हा, चला आता पुढे. How many problems were solved by me? Correct. त्याच्यानंतर How many problems did he solve, she solve? Correct. How many problems were solved by him or her? Very good. When did I solve problems? When were problems solved by me? Correct. Very good. When did he or she solve problems? Correct. तिने केव्हा सोडवले? When were problems solved by her or him? तिच्याकडून केव्हा सोडवले गेले? Correct. How did I solve problems? मी कसे सोडवले? How were problems solved by me? माझ्याकडून कसे सोडवले गेले? How did he or she solve problems? तिने कसे सोडवले? हा. How were problems solved by her or him? तिच्याकडून कसे सोडवले गेले? Where did I solve problems? मी कोठे सोडवले? हा. Where were problems solved by me? माझ्याकडून कोठे सोडवले गेले? करेक्ट. Why did I solve problems? मी का सोडवले? Why were problems solved by me? माझ्याकडून का सोडवले गेले? करेक्ट. Why did he or she solve problems? तिने का सोडवले? Why were problems solved by her or him? तिच्याकडून का सोडवले गेले? Whose problems did I solve? करेक्ट. मी कोणाचे प्रॉब्लेम सोडवले? Whose problems were solved by me? माझ्याकडून कोणाचे प्रॉब्लेम सोडवले गेले?
whose problems did he or she solve? तिने कोणाचे प्रॉब्लेम सोडवले? Whose problems were solved by him or her? तिच्याकडून किंवा त्याच्याकडून कोणाचे प्रॉब्लेम सोडवले गेले? राइट, आहे की नाही? बघा एवढ्या सगळ्या इन्क्वायरीज आहेत सिंपल पास्ट टेन्स मधल्या, फक्त शब्दांची बदल, शब्दांचा बदल आहे, पण योग्य वेळी योग्य शब्द वापरा. कुठं डीड म्हणायचं, कुठं डू म्हणायचं हे कळालं की संपलं. कुठं वॉज म्हणायचं, कुठं इज म्हणायचं कळालं की संपलं. कुठं आर म्हणायचं, कुठं वेअर म्हणायचं कळालं की संपलं. तुमचं यश आहे त्याच्यामध्ये. कळतंय? कळतंय का? आता तुमचं तुमचं असं म्हणणं असेल सर काय हे शिकून, तर बघा समोरची व्यक्ती तुम्हाला तेव्हाच ऍक्सेप्ट करते जेव्हा तुम्ही योग्य असता, है की नाही? तुमचं अस्तित्व मान्य कधी करते समोरची व्यक्ती? तुम्ही जेव्हा या गोष्टीमध्ये परफेक्ट असता तेव्हा, तुम्ही योग्य असता तेव्हा, योग्यपणे बोलत असता, काहीतरी सेन्स निर्माण करत असता, तेव्हाच ऍक्सेप्ट केलं जातं तुम्हाला. आणि प्रोफेशनमध्ये हे फार महत्त्वाचं असते, लक्षात घ्या. चुकीचं बोललात तर तुम्हाला नाकारलं जातं, योग्य बोललात ऍक्सेप्ट केलं जातं. म्हणजे केवळ बोलण्याचा भाग नाही आहे, आपलं अस्तित्व मान्य करण्याचा पण एक सेन्स याला आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? हां, चला आता सिंपल पास्ट टेन्स कळालं. हां बोला. याच्याबद्दल बोलताय का तुम्ही? आता बघा विच आणि हुज नंतर इमिजिएटली ते कन्सर्न्ड नाव येत असत, है की नाही? विच स्टोरीज, विच बुक्स, विच ऑथर, सॉरी विच ऑथर, विच वर्क, हुज वर्क, हुज प्रॉब्लम्स, है की नाही? हुज कार, हुज मोबाईल. म्हणजे या विच आणि हुज नंतर इमिजिएटली ते नाव येत असतं की ज्याच्या संदर्भात आपण बोलत असतो. कळतंय? यस सर. हां, तर हेच हेच शब्दांची मांडणी याच्यातून आपल्याला शिकून घ्यायची आहे. हुज वेअर प्रॉब्लेम्स नाही, हुज प्रॉब्लेम्स वेअर. कळतंय? यस सर. हां, तर हा झाला आपला सिंपल पास्ट टेन्स. नाऊ लेट अस गो फॉर अनदर स्क्रीन. बघा आता इथे तुम्हाला पुढचा टेन्स कोणता दिसतोय? सिंपल फ्युचर टेन्स. तर सिंपल फ्युचर टेन्स शिकण्यापूर्वी परत एकदा आपण थोडंसं मागे जाऊयात. या पहिल्या बॉक्समधून आपण असं शिकलो की कोणीतरी कोणती तरी क्रिया सवयीनं करतो, वारंवार करतो, है की नाही? याच्यामध्ये आपण परत दुसऱ्या बॉक्समध्ये शिकलो की कोणीतरी कोणती तरी क्रिया केली किंवा कोणाकडून तरी केली गेली पॅसिव्ह वॉइस मध्ये. तेच आता आपण इथे फ्युचर मध्ये काय म्हणू? करेल, कोणीतरी कोणतीतरी क्रिया करेल, राईट? किंवा करण्यात येईल. हा, पॅसिव्ह मध्ये करण्यात येईल, करेक्ट. कोणाकडून तरी कोणतीतरी क्रिया करण्यात येईल. करेल म्हटलं काय आणि करण्यात येईल म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ सेम होतो, सेमच आहे, एकच आहे, लक्षात घ्या. मग याच्यासाठी आपण शाल आणि विलचा वापर करत असतो. त्या शाल आणि विल नंतर एक मुख्य क्रियापद येत असतं मूळ रूपामध्ये, जसं गो, आस्क, ड्रिंक, प्ले, रन, सबमिट, है की नाही? अपलोड, डाउनलोड, स्कॅन, वर्क, येते लक्षात? Yes. हा, लक्षात घ्या. तर इथे शेवटी बॉटमला काय दिसतंय तुम्हाला? कसल्या क्रिया व्यक्त करतोय आपण? हा, प्लॅन्ड ऍक्शन्स. सो आय विल शेअर अनदर स्क्रीन अँड वी विल प्रोसीड फॉर द मल्टिपल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स इन सिम्पल फ्युचर टेन्स. तर परत आपण याच्याकडेच येतोय. बघा मला सांगा आता तुम्हाला याच्यामध्ये काय फरक करावा लागेल.
पहिला फरक पास्ट ऐवजी फ्यूचर, हाँ त्याच्यानंतर पुढचा फरक कसल्या क्रिया कसल्या ऍक्शन्स प्लॅन्ड ऍक्शन्स करेक्ट. हाँ पहिली रचना आपली अफर्मेटिव्ह आता मग बघा आय वी यू आता याच्यामध्ये आपण हे शिकलो की शाल इज यूज्ड फॉर आय अँड वी किंवा विल इज ऍप्लिकेबल फॉर ऑल प्रोनाउन्स डू यू अग्री विथ मी हा विल हे आय आणि विलला सुद्धा आपण वापरतो आय विल यू विल वी विल राईट मग याच्यामध्ये आपल्याला दोन ग्रुप करणं गरजेचं आहे का वाक्यांचे दोन ग्रुप करणं गरजेचं आहे का yes, sir. नाही लक्षात घ्या ब्लाइंड आन्सर्स देऊ नका काय करू सांगा आता या डीडच्या ठिकाणी हा शाल ऑब्लिक विल आता हे शाल कोणासाठी आहे आय आणि वी साठी हा आणि वाक्य आपलं कसं तयार होईल मग ही शाल और विल सॉल्व प्रॉब्लेम आय आय शाल और विल सॉल्व प्रॉब्लेम करेक्ट आय शाल और आय विल सॉल्व प्रॉब्लेम्स वी विल और वी शाल सॉल्व प्रॉब्लेम्स आणि बाकी सगळ्या प्रोनाउन साठी विल येईल यू विल ही विल दे विल समवन विल आर यू गेटिंग ऑर नॉट जसं की मी म्हणतोय समवन विल इन्व्हेंट वॅक्सिन ऑन कोरोना समवन विल इन्व्हेंट म्हणजे काय कोणीतरी इन्व्हेंट करेल करेक्ट कोणीतरी इन्व्हेंट करेल मी म्हटलं कधी तर कधी इन फ्युचर बरोबर आहे की नाही येस सर आता हे झालं अफर्मेटिव्ह बघा मी करेन आम्ही करू तू करशील तुम्ही कराल तो करेल ती करेल ते अनेक जण करतील हे सगळे अर्थ येत असतील इज दॅट क्लिअर येस सर तर आता मी हेच कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय फक्त थोडा फरक करावा लागेल करणार नाही मी करणार नाही आम्ही करणार नाही तू करणार नाहीस कसं म्हणायचं काय फरक करावा लागेल आय शाल नॉट सॉल्व प्रॉब्लेम शाल नॉट आणि विल नॉट विल नॉट किंवा त्या विल नॉटलाच तुम्ही काय म्हणता असता वोंट हा वोंट करेक्ट म्हणजेच बघा या रचनेचा अर्थ आपण घेतला कोणीतरी कोणती तरी क्रिया करेल आणि याचा अर्थ असेल कोणीतरी कोणती तरी क्रिया करणार नाही करेक्ट व्हेरी गुड आता पुढचा आपला पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन असेल की कोणीतरी कोणती तरी क्रिया करेल का बरोबर आहे की नाही मी करेन का तू करशील का तुम्ही कराल का काय फरक करावा लागेल आता मी याला म्हणतोय पी व्ही क्यू आता पी व्ही क्यू म्हणजे काय पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन करेक्ट वर्बल क्वेश्चन मग याच्यामध्ये आपल्याला दोन ग्रुप करावे लागतील किंवा एक केला तरी चालेल बघा करेक्ट शाला आहे किंवा विल आहे आणि हे सगळे प्रोनाउन्स आपण घेतले ते इथे ठेवले आहे की नाही आणि एक्सक्यूज मी शाल विल आय सॉल्व प्रॉब्लेम करेक्ट बघा आता वाक्य आपलं असं तयार होईल सॉल्व प्रॉब्लेम्स आता प्रत्येक वेळेस सॉल्व प्रॉब्लेम्स घ्यावं असं काही नाही आहे यू कॅन टेक एनी सेंटेन्स एनी वर्ब एनी नाउन आर यू क्लिअर बघा अशी हां विल आय सॉल्व प्रॉब्लेम्स मराठी अर्थ Will you solve problems? Will they solve problems? Will they ask problems solve kartil ka? Correct. Te problems solve kartil ka? Mi karen ka? Ammi karu ka? Tumhi karal ka? Te kartil ka?
कोणीतरी करेल का लक्षात घ्या. मग याची उत्तर काय असतील हे वरचे दोन यस असेल तर हे आय विल सॉल्व प्रॉब्लेम आणि नसेल तर आय विल नॉट सॉल्व प्रॉब्लेम. करेक्ट, व्हेरी गुड. नो, आय विल नॉट सॉल्व प्रॉब्लेम्स, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढची रचना कोणती असेल? वोंट आय सॉल्व प्रॉब्लेम. आता इथं मी डी करतोय, चौथी रचना आहे आपली, आणि पी ऐवजी काय करतोय, एन करतोय, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, राईट? येस सर. हा, आणि हे आहे तसं कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. फक्त थोडा फरक आपल्याला करायचा आहे. कोणता? वोंट. वोंट, करेक्ट. आणि त्याचा अर्थ विल नॉट. ऑर विल नॉट, करेक्ट. पण सहसा प्रश्नामध्ये आपण विल नॉट असं नाही म्हणत, काय म्हणतो? वोंट म्हणतो. हा, वोंटच म्हणतो, लक्षात घ्या. सांगा मग अर्थ कसा बदलेल? वोंट आय सॉल्व प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सोडवेल का? हा, यन, मी प्रॉब्लेम सोडवणार नाही. करेक्ट, मी प्रॉब्लेम सोडवणार नाही का? तू सोडवणार नाहीस का? तू सोडवणार नाही का? ती सोडवणार नाही का? ते अनेक जण सोडवणार नाहीत का? आर यू गेटिंग ऑर नॉट? प्रश्न विचारण्याची आपली ही पद्धत असते की नसते? जसं म्हणत असतो बघा, आपल्या डेली कम्युनिकेशन मध्ये आपण असं म्हणत असतो की तू जाणार नाहीस का, तिकडे लग्न आहे उद्या, तू जाणार नाहीस का, राईट? म्हणता की नाही? आपलं नेहमीच असे. वोंट यू प्ले गेम्स ऑर वोंट यू स्टडी? करेक्ट, व्हेरी गुड. सो यू हॅव अ लॉट ऑफ फ्रीडम टू गो फॉर एनी सेंटेन्स ऑफ युअर विश, बट ॲज आय सेड अर्लियर द पॅटर्न्स विल बी द सेम. आर यू क्लिअर? येस. हा, नाव लेट अस गो अहेड फॉर द फिफ्थ कन्स्ट्रक्शन, दॅट इज affirmative passive. सांगा बघू कशी रचना असेल ही. मी कोणती तरी क्रिया करेन म्हणजेच काय? माझ्याकडून. सांगा. माझ्याकडून कोणती तरी क्रिया केली. माझ्याकडून कोणती तरी क्रिया केली जाईल. करेक्ट, माझ्याकडून कोणती तरी क्रिया केली जाईल किंवा माझ्याकडून कोणती तरी क्रिया करण्यात येईल. येईल म्हणजेच मी करेन. मी करेन म्हणजेच माझ्याकडून करण्यात येईल. मी करेन म्हणजेच माझ्याकडून केली जाईल. कळतंय? येस सर. हा, मग सांगा. विल प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय मी? तो प्रश्न झाला मग. विल सुरुवातीला घेतलं तर बघा, एक सॅम्पल म्हणून प्रॉब्लेम्स विल सॉल्व्ड बाय मी. हा, थोडा फरक अजून करावा लागतोय. बघा, प्रॉब्लेम्स विल म्हणणार की विल बी म्हणणार? विल बी सॉल्व्ड बाय मी. हा, प्रॉब्लेम्स विल बी. हा, बीला विसरायचं का? नाही. करेक्ट, प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ड बाय मी, अस, यू, हिम, हर, इट, देम, समवन, समबडी, नो वन, नो बडी, एव्हरी वन, एव्हरीबडी, धिस पर्सन, दॅट पर्सन, धिस वर्कर, दॅट वर्कर, धिस एम्प्लॉई, दॅट एम्प्लॉई. आर यू क्लिअर? दीज एम्प्लॉईज, दोज एम्प्लॉईज, काही म्हणा. प्रॉब्लेम सोडवणारे कोण पण असू शकते. मी असू शकतो, माझ्या आजूबाजूचे सगळे सिंग्युलर्स किंवा प्लुरल्स असू शकतात, लक्षात घ्या. याच्यामध्ये काही अडचण कोणाला? नो सर. मला याच पॅटर्न मधले अजून पॅसिव वाक्य सांगा बघू, दोन चार. गेम्स विल बी प्लेड बाय मी. व्हेरी गुड. डॉक्युमेंट्स विल बी स्कॅनर्ड बाय मी. करेक्ट, व्हेरी गुड. अजून सांगा. गेम्स विल बी प्लेड, डॉक्युमेंट्स विल बी स्कॅन्ड, क्वेश्चन्स विल बी आस्क्ड, वर्क्स विल बी डन, हा, बी कंप्लीटेड बाय मी. करेक्ट, इंजिनिअरिंग विल बी कंप्लीटेड बाय मी. अजून. होमवर्क विल बी कंप्लीटेड बाय मी. व्हेरी गुड, होमवर्क विल बी कंप्लीटेड बाय मी. अजून.
आज टेस्ट आहे आपली. टेस्ट विल बी सॉल्व्ड बाय मी. व्हेरी गुड. टेस्ट विल बी सॉल्व्ड बाय मी. टेस्ट माझ्याकडून सोडवण्यात येईल किंवा सोडवली जाईल. पटतंय का? फूड विल बी इटन बाय मी. करेक्ट. फूड विल बी इटन बाय मी म्हणजे लंच ब्रेकच्या जवळ आलोय आपण, राईट? येस सर. ओके ठीक आहे. अजून अजून तर कळालं सगळ्यांना हे? हार्मोनियम विल बी प्लेड बाय मी. करेक्ट. हार्मोनियम विल बी प्लेड बाय मी. तुम्हाला खूप भरपूर फ्रीडम आहे, फक्त वापरा, बोला. केक विल बी मेक्ड बाय मी. मेक्ड नाही म्हणायचं, मेड म्हणायचं. मेड बाय मी. हा, केक विल बी मेड बाय मी. करेक्ट. आता आपल्याला याच हीच रचना निगेटिव्ह मधून सांगायची आहे. प्रॉब्लेम्स वॉन्ट बी सॉल्व्ड बाय मी. व्हेरी गुड. प्रॉब्लेम्स वॉन्ट बी सॉल्व्ड बाय मी. बघा, हेच वाक्य मी कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. याच्यामध्ये फक्त थोडा फरक तुम्हाला करायचा आहे. विल नंतर एक शब्द टाकायचा आहे, नॉट किंवा वॉन्ट बी असं म्हटलं तरी चालेल. विल नॉट ऑर वॉन्ट. आणि मराठी अर्थ कसा घ्याल मग त्याचा? मराठी अर्थ कडून प्रॉब्लेम सॉल्व केले जाणार नाही. करेक्ट. म्हणजेच कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया केली जात नाही म्हणायचं नाही, जाणार नाही. जाणार नाही. हा, किंवा कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया करण्यात येणार नाही. हा, केली जाणार नाही किंवा करण्यात येणार नाही. क्लिअर? येस सर. हा, दुसरं तिसरं काही बोलायचं नाहीये. हा फ्युचर टेन्स आहे, सिंपल फ्युचर. नाहीतर मग या टेन्स मधून त्या टेन्स मध्ये, टेन्स मधून त्या टेन्स मध्ये अशा उड्या मारायच्या नाहीत. कळतंय? कळतंय का? येस सर. हा, प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आहे, लक्षात घ्या. या प्रत्येक टेन्सचं वेगळं अस्तित्व आहे. ते वेगळं अस्तित्व आपण समजून घेऊन त्या पद्धतीनं पुढे जायचं आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येक छोट्या गोष्टीला महत्त्व आहे, त्याला व्हॅल्यू दिला पाहिजे प्रत्येक. जसं आपण आता बी बघितलं, त्या बीला सोडलं तर तो सिंपल फ्युचर टेन्स होऊ शकतो का? पॅसिव्ह व्हॉइस नाही. नाही, लक्षात घ्या. व्हेरी गुड. नाव द नेक्स्ट कन्स्ट्रक्शन विल बी पॉझिटिव्ह पॅसिव्ह वर्बल क्वेश्चन. व्हेरी गुड. आणि याच्यामध्ये थोडाच फरक करायचा आहे, जसा आपण नेहमी करतोय तसा. विल प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय मी. बघा, परत एकाला एका शब्दाला विसरले तुम्ही. विल बी प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय मी. हा, विसरायचं नाही. विल बी प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय मी. विल बी डॉक्युमेंट स्कॅन बाय मी. विल बी नाही. प्रॉब्लेम्स विल बी. विल प्रॉब्लेम्स बी सॉल्व्ड बाय मी असं म्हणायचं आहे तुम्हाला. कसं म्हणायचं आहे? Will problems be solved by me? Correct. Will problems be solved by me? Will questions be asked by me? Will games be played by me? Will food be eaten by me? Will test be solved by me? अशी सवय लागली पाहिजे मनाला. Will documents be scanned by me? Correct. Will assignment be solved by me? Correct. विल स्टडी बी डन. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, विल स्टडी बी डन बाय मी. करेक्ट. हा, विल घ्या कोणतं तरी नाउन आणि त्याच्या विल गेम्स बी प्लेड बाय मी. करेक्ट. विल लेक्चर बी अटेंडेड बाय मी. व्हेरी गुड. सगळं बरोबर आहे तुमचं, फक्त मनाला असलं ऐकण्याची सवय ठेवा, असलं बोलण्याची सवय ठेवा. संपला तिथंच प्रश्न मिटतोय तुमचा. असं कोणीतरी बोललं म्हणून आपण गोंधळून जायचं नाही. समजून घ्यायचं त्याला काय म्हणायचं त्याला.
Are you getting or not? Yes, sir. Then next construction, that will be making negative sense of what we have recently learned. NPVQ. Very good. NPVQ. And I will copy this sentence and will put. Will not problems be solved by me? Ha. पण आता प्रश्नाची सुरुवात आहे म्हटल्यानंतर will not म्हणायचं की won't. हा won't म्हणायचं right? Won't म्हणायचं. हा प्रश्नाच्या रचनेमध्ये सुरुवातीला will not असं म्हणण्यापेक्षा won't म्हणायचं. Are you clear? Yes, sir. हाँ, won't problems be solved by me? Yes, problems will be solved by me. No, problems will not be solved by me. या प्रश्नाची उत्तर आहे ती. कळतंय? Yes, sir. मग मला या प्रश्नांसारखेच इतर प्रश्न सांगा काय या. आता जसे तुम्ही documents be scanned by me, correct. Won't assignment be solved by me, won't games be played by me, won't the fruits be eaten by me. Correct. Won't engineering be completed by me. Correct. Very good. तर आता या सगळ्या किती रचना झाल्या एकूण 8 झाल्या राईट. आता नववी रचना जी आपली नेहमीची असते ती कोणती असते? WH क्वेश्चन. करेक्ट, WH क्वेश्चन्स. मग आपली परत चौकशी चालू होते है की नाही? कोण करेल, काय करेल, कधी करेल, केव्हा करेल, कसं करेल है की नाही? विल सॉल्व प्रॉब्लेम. करेक्ट. बघा पहिला तुमचा प्रश्न असेल Who will solve? आणि त्याची उत्तर I will solve, they will solve, he will solve, she will solve. हाय की नाही? बरोबर आहे. करेक्ट. ही आपली उत्तर आहेत त्याची. मागे मी जसं तुम्हाला बोललोय की इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न कोणत्या काळातला आहे त्याच्यावरून उत्तर कोणत्या काळातलं असलं पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे राईट. इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं तर प्रश्नोत्तर असतात. मागे पण मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलंय इंटरव्ह्यू मध्ये यश मिळवायचं असेल तर हे पॅटर्न समजणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा प्रश्न समजला नाही म्हणून काही काही जण सिलेक्ट होत नाहीत कारण त्यांना उत्तरच देता येत नाही. प्रश्नच नाही समजला तर उत्तर काय देणार? गेटिंग ऑर नॉट. गरजेचं आहे की नाही हे जे आपण शिकतोय ते? यस सर. यस सर. आता याचा निगेटिव्ह प्रश्न कोण सोडवणार? हू विल नॉट सॉल्व प्रॉब्लेम. करेक्ट. हू विल नॉट सॉल्व ऑर वोंट सॉल्व प्रॉब्लम्स. व्हेरी गुड. इथे प्रॉब्लम्स म्हणा किंवा तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. प्रॉब्लम्स म्हणा, रिडल्स म्हणा, अजून क्विजेस म्हणा, काय जे म्हणू वाटतं ते म्हणायचं. ओके. पण सेन्स असला पाहिजे त्याला. पुढं झालं कोण सोडवेल कोण सोडवणार नाही. आता मी म्हणेल काय सोडवेल. मी काय सोडवेन? What will solved by me? What will solved by me? हा बरोबर आहे ते. पण ते पॅसिव्ह मधला प्रश्न असेल तो. What will I solve? किंवा आता जे तुम्ही सांगितलं what will be याचा अर्थाचा प्रश्न आहे. बघा हे दोन जे आहेत की नाही सेम अर्थाचे क्वेश्चन्स आहेत. मी काय सोडवेन, माझ्याकडून काय सोडवलं जाईल. बरोबर आहे. यस ऑर नो? यस सर. आता फक्त सॅम्पल म्हणून आपण आय घेतलंय तर इथं कोणताही प्रोनाऊन असू शकतो लक्षात घ्या. पुढं समजा मला वेळ जाणून घ्यायची आहे. When will I solve problem? Correct. When will I solve problems? मग सांगा उत्तर काय असतील. I will solve problems at 5 p.m. Correct. At 5 p.m. solve problems tomorrow. Correct. Very good. Ajun?
I will solve problems day after tomorrow. Very good. Perfect. Ajun. Which are I will solve problem in morning. Or I will solve problem in evening. Correct. Very good. Whichever word has future sense, all those words will be the answers to this question. जसं आता तुम्ही सांगितलं की इन द इव्हिनिंग, टुमारो, डे आफ्टर टुमारो, इन नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, इन कमिंग रेनी सीझन, इन कमिंग विंटर, इन कमिंग समर. गेटिंग ऑर नॉट? येस सर. हां, पुढे आता वेअर विल आय सॉल्व प्रॉब्लेम. व्हेरी गुड. मराठी अर्थ? मी प्रॉब्लेम कुठे सोडवेन. मग त्याचं एखादं ठिकाण असू शकते, सांगा. विचार. आय विल सॉल्व प्रॉब्लेम ऍट माय होम. करेक्ट. ऍट माय होम. अजून? आय विल सॉल्व प्रॉब्लेम इन माय कॉलेज. ऍट कॉलेज. करेक्ट. व्हेरी गुड. इन कॉलेज, ऍट होम, ऍट ऑफिस, है की नाही? व्हेरी गुड. पुढं आता त्याच्या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे. आय विल आय सॉल्व प्रॉब्लेम. आणि त्याचं उत्तर काय असेल मग? आय विल सॉल्व प्रॉब्लेम बिकॉज आय लाईक टू सॉल्व प्रॉब्लेम. व्हेरी गुड. आय विल सॉल्व प्रॉब्लेम बिकॉज इट्स माय हॉबी. व्हेरी गुड. आय विल सॉल्व प्रॉब्लेम बिकॉज आय एम इंटरेस्टेड इन सॉल्विंग प्रॉब्लेम. व्हेरी गुड. परफेक्ट. आय एम व्हेरी हॅपी. हा, अजून सांगा. आय विल सॉल्व प्रॉब्लेम बिकॉज इट इज द नीड ऑफ टाइम. वेळेची गरज म्हणून पण आपण बऱ्याचशा क्रिया करत असतो. आय विल सॉल्व प्रॉब्लेम्स बिकॉज आय वॉन्ट टू सबमिट माय असाइनमेंट. करेक्ट. परफेक्ट. ओके. परत आता आपल्याला जाणून घ्यायचे त्या प्रॉब्लेमची संख्या. हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आय सॉल्व. आय सॉल्व. आय सॉल्व. हा. विल आय सॉल्व. व्हेरी गुड. हा. How many problems will I solve? मग त्याचं उत्तर काय असेल? I will solve 15 problems. Correct. कोणती तरी संख्या सांगा. ओके. Yes sir. हां, लक्षात घ्या. सर. हां. How many problems will solve मध्ये फक्त countableच येणार का संख्या? Uncountable पण येते. नाही, फक्त काउंटेबल येतील. ओके सर, फक्त काउंटेबल. हा. आणि हाऊ मच नी जर प्रश्न विचारलेला असेल तर मग अनकाउंटेबल येत. ओके सर. हा, जसं की ग्लास आहे, ग्लास मध्ये अर्धा भरलेला आहे तो ग्लास आणि अर्धा रिकामा आहे, तर तिथे हाऊ मेनी वॉटर म्हणणार की हाऊ मच वॉटर म्हणणार? हाऊ मच फिल्ड इन ग्लास. करेक्ट. तर ते आपण लक्षात घ्यायचं. क्लिअर? येस सर. हा. पुढे आपल्याला जाणून काय घ्यायचं असेल, आता समजा प्रश्न सोडवतोय ठीक आहे, पण कोणाचे सोडवतोय, है की नाही? व्हिच प्रॉब्लेम्स आय विल सॉल्व. करेक्ट. व्हिच प्रॉब्लेम्स विल आय सॉल्व. मग हे कोणाचे असतात? आपण मागे शिकलोय बघा, फादर, मदर, ब्रदर. करेक्ट. टीचर. करेक्ट. एनी पर्सन. हा. आणि दोन पॉसिबिलिटीज कोणत्या शिकलो आपण? एक तर अपॉस्ट्रॉफी, येस, किंवा ऑफ. या दोन्हीचा वापर होईल या प्रश्नामध्ये किंवा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. बरोबर आहे की नाही? ब्रदर्स, फादर्स. करेक्ट. ब्रदर्स प्रॉब्लेम. करेक्ट. दोन येतात. आय विल सॉल्व प्रॉब्लेम ऑफ माय ब्रदर्स ऑफ ब्रदर्स. और brother's problem will solved by me. Correct. Passive madhe tasach manar. Barobar aahe. Brother's problems will be solved by me. Very good. Mhanje ek tar apostrophe yes kima of, doni paiki kontahi vapra, tumche uttar tayar hoil. Right? Yes sir. Ha, very good. Ata theek aahe, prashna sodavtoy, pan nemka konta prashna? Which problems will I solve? I solve. Ha. Which problems will I solve? हा. करेक्ट. मग आता माणसाचे प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, है की नाही?
आर्थिक प्रश्न असतात, सामाजिक प्रश्न असतात, कौटुंबिक प्रश्न असतात, नात्यानात्यामधले प्रश्न असतात, है की नाही? असतात की नसतात? असतात. हा मग त्याच्यापैकी नेमके कोणते? किंवा तुमच्या विषय वाईज तुमचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, जिओग्राफिकल प्रॉब्लेम्स, अजून जॉमेट्रिकल प्रॉब्लेम्स, स्टॅटिस्टिकल प्रॉब्लेम्स, लिंग्विस्टिक प्रॉब्लेम्स. बरोबर आहे की नाही? मेडिकल प्रॉब्लेम्स. हाँ, कसे म्हणताय? क्रिटिकल प्रॉब्लम्स विल सॉल्व्ड बाय मी. विल बी. मॅथ्स प्रॉब्लम्स विल सॉल्व्ड बाय मी. विल बी सॉल्व्ड बाय मी. हाँ, मॅथमॅटिकल प्रॉब्लम्स विल बी सॉल्व्ड बाय मी. क्रिटिकल प्रॉब्लम्स विल बी सॉल्व्ड बाय मी. कॉम्प्लेक्स प्रॉब्लम्स. हाँ, कॉम्प्लेक्स प्रॉब्लम्स विल बी सॉल्व्ड बाय मी. आर यू क्लियर? यस सर. हाँ, तर या पद्धतीने अजून काही प्रश्न असू शकतात, बट आय थिंक वी हॅव ऑलरेडी क्रॉस्ड द टाइम. एम आय राईट? यस सर. हां, सो व्हॉट एव्हर द रिमेनिंग डिस्कशन्स आर, वी विल कंटिन्यू इन आवर नेक्स्ट लेक्चर. सो लेट अस स्टॉप हियर फॉर नाउ. थँक्यू. यस सर. यस.